नमस्कार मित्रांनो, शोध रहस्याचा या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण जी कथा ऐकणार आहोत त्या कथेचे नाव आहे माळशेज घाट, एक जीवघेणा प्रवास. कथा सुरू करण्यापूर्वी जर आपण या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला भविष्यात मिळत राहतील. समीराज अहमदनगरवरून कल्याणला निघाला होता. कल्याणमध्ये त्याची बायको तिच्या माहेरी गेलेली होती. तिला 8वा महिना सुरू होता आणि बाळंतपणासाठीच ती माहेरी गेलेली होती. समीराज तिला भेटायला चालला होता. त्याला ऑफिसवरून निघता निघता बराच उशीर झाला होता. परंतु दुसऱ्या दिवशी शनिवार असल्याने वीकेंडची त्याला सुट्टी होती, त्यामुळे आज जर गेला तर त्याला 2 दिवस राहता येईल. या हिशोबाने तो शुक्रवारी रात्रीच निघाला होता. डिसेंबर महिन्याची ती रात्र होती. वातावरण चांगलेच थंड झाले होते. रस्त्याने बरेच धुकेही पसरले होते. परंतु समीरला रात्रीचा प्रवास फार आवडायचा आणि शक्यतो तो नाईट ड्राईव्ह करूनच नेहमी आपल्या सासरी जात असे. अशाच प्रकारे तो आजही निघाला होता. आता हलका हलका पाऊस पडू लागला होता आणि वातावरण अतिशय छान झाले होते. रेडिओवर किशोर कुमार साहेबांचे गाणे ऐकत समीर आपला प्रवास पूर्ण करत होता. रस्त्यात त्याला खूप भूक लागली. एके ठिकाणी गाडी थांबवून त्याने जेवण केले. त्याचबरोबर त्याने थोडे ड्रिंकही केले होते. तशी त्याला फिकर नव्हती, कारण तो एक परफेक्ट ड्रायव्हर होता, त्यामुळे थोडीफार ड्रिंक करून चालवायची त्याला सवयच होती. आता रात्रीचे सुमारे 12 वाजले असतील. समीर आल्हाददायकपणे गाडी चालवतच होता. तेवढ्यात त्याला अचानक असे जाणवले की त्याच्या गाडीखाली काहीतरी आलं आहे. तशी त्याने त्वरित गाडी थांबवली आणि तो गाडीमधून उतरून इकडे तिकडे शोधू लागला. त्याने पाहिले तर त्याच्या गाडीच्या समोरच्या बाजूला रक्ताचे डाग होते. म्हणजे नक्कीच एखादं जंगली जनावर त्याच्या गाडीखाली येऊन गेलं होतं. त्याने इकडे तिकडे शोधले आणि गाडीच्या मागच्या बाजूस पाहिले तर तिथे एक काळं मांजर पडलेलं होतं. ते काळं मांजर त्याच्या गाडीखाली चिरडून मृत्यू पावलं होतं. समीर आता थोडा घाबरला होता, कारण त्याने घरून निघताना जेव्हा पाहिलं होतं तेव्हा आज अमावस्या होती. तो त्वरित गाडीत बसला आणि तो आपल्या प्रवासाला लागला. काही अंतर पुढे आला असेल तेवढ्यात त्याला रस्त्याने एक मानवसदृश्य आकृती दिसली. तसे त्याने गाडीचा वेग थोडा मंद केला, कारण अशा निर्जन ठिकाणी एखाद्या व्यक्तीची अडचण असेल तर त्याला लिफ्ट द्यावी असे समजून त्याने गाडी थोडी स्लो केली होती. त्याने हॉर्न दिला. तसे त्या व्यक्तीने मागे वळून पाहिले. सुरकुतलेला चेहरा, पांढरे केस, अंगात पांढरा कुडता आणि पांढरं धोतर घालून एक वृद्ध व्यक्ती रस्त्याने चालला होता. समीरकडे पाहून तो व्यक्ती म्हणाला, भाऊ मला पुढच्या घाटापर्यंत सोडता का? तसा समीर म्हणाला, हो, त्यासाठीच गाडी थांबवली आहे, बसा गाडीत. तसा तो व्यक्ती गाडीत बसला. त्याने आपले नाव राघव सांगितले. तो त्याच्या बादशाकडे निघाला होता असेही त्याने सांगितले. समीरनेही आपली ओळख त्याला सांगितली आणि आपल्या पत्नीला भेटायला तो चालला आहे हेही त्याने सांगितले. समीरचे सहज आपल्या फोनकडे लक्ष गेले. त्याने पाहिले की त्याच्या पत्नीचा एक मिस कॉल येऊन गेलेला होता. त्याला वाटले पुढे एखाद्या ठिकाणी गाडी थांबवू तेव्हा उचलू. जेव्हा त्याने त्या मांजेला चिरडले होते कदाचित त्यावेळी त्याचा फोन वाजत होता, पण त्या गडबडीमध्ये तो फोन उचलायचा विसरून गेला होता. असाच काही वेळ लोटला
समीर आणि राघवच्या बऱ्याच गप्पा सुरू झाल्या. राघवचं वय साधारण 60 वर्ष तरी असेल. तो समीरला सांगत होता की या जगात त्याचं कोणीच नाही आहे, फक्त तो, त्याची पत्नी आणि त्याचा तो भाचा, हे तिघे आहेत. काही वेळातच समीर आणि राघवची चांगलीच मैत्री जमली होती. राघव समीरला म्हणाला, तुला एखादा खेळ खेळायला आवडेल का? समीर म्हणाला, खेळ कसला? त्यावर राघव म्हणाला, आपण असं करूया, मी तुला 3 प्रश्न विचारेन, तूही मला 3 प्रश्न विचार, त्याचं उत्तर आपण खोटं खोटं द्यायचं, खरं बोलायचं नाही. जर चुकून तू खरं बोललास तर तुला शिक्षा मिळेल. त्यावर समीर हसला आणि म्हणाला, हो चालेल. त्यावर राघवने पहिला प्रश्न विचारला, तुझं नाव काय आहे? समीर उत्तरला, माझं नाव गणेश आहे. आणि तुमचं? माझं नाव संदीप. कुठे चाललायस तू? मी दिल्लीला. तुम्ही? राजस्थान. तुला काही वाईट सवय आहे का? हो, खूप सिगारेट पितो मी. असं म्हणून समीर थोडा हसला. त्यावर त्याने राघवला विचारलं, तुम्हाला काही वाईट सवय आहे का? त्यावर राघव म्हणाला, नाही नाही, रक्त पिणं आणि मांस खाणं याच्या व्यतिरिक्त मला काहीच वाईट सवय नाही. त्याचं उत्तर ऐकून समीर जोरात हसला. त्यावर राघवने विचारलं, तुझ्या घरात कोण कोण असतं? त्यावर समीर म्हणाला, कोणीच नाही, मी एकटा असतो. त्याचं ते उत्तर ऐकून राघव मोठ्या मोठ्याने हसू लागला. समीर म्हणाला, काय झालं? त्यावर राघव बोलला, हा 4th प्रश्न होता, ह्याचं उत्तर तू खरं खरं द्यायला हवं होतंस, तू खोटं बोललास, आता तुला शिक्षा मिळणार. त्यावर समीर म्हणाला, अरे हो, विसरलोच, चला बोला काय शिक्षा आहे. त्यावर राघव बोलला, तुझ्या पॉकेटमध्ये ज्याचा कोणाचा फोटो आहे ती व्यक्ती जाणार. त्यावर समीर थोडा चिडत म्हणाला, जाणार म्हणजे? जाणार म्हणजे ती व्यक्ती संपणार, म्हणजे तुझी बायको. त्याचे ते बोलणे ऐकून समीरचा पारा चढला. त्याने लगेच गाडी थांबवली आणि राघववर चिडत म्हणाला, राघव मस्करी खूप झाली, तुम्ही जरा जास्त बोलताय आता. त्यावर राघव म्हणाला, का? आपल्या बायकोला गमवायच्या भीतीने तुला राग आलाय का? काही वेळापूर्वी मागच्या घाटात तू माझ्या बायकोला जेव्हा गाडीखाली चिरडलेस तेव्हा. त्याचे ते बोलणे ऐकून समीरच्या अंगावर सर्रकन काटा आला. त्यावर राघव म्हणाला, तुझ्या बायकोचा फोन तू उचलायला हवा होतास, कदाचित तिचा शेवटचा फोन होता तो. समीर म्हणाला, तुम्हाला कसं माहीत माझ्या बायकोचा फोन आला होता ते? आणि मागच्या घाटात बायकोला चिरडले म्हणजे मी कुणाला चिरडलं होतं? त्यावर राघव म्हणाला, मागच्या घाटात तू एका मांजरीला आपल्या गाडीखाली चिरडले होतेस, आठवतंय? असे म्हणून राघव एका विकराळ हास्यामध्ये हसू लागला. तेवढ्यात समीरचा फोन वाजला. फोनवरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकून समीरच्या पायाखालची जमीनच सरकली. फोनवर समीरची सासू होती. ती म्हणाली, समीर, अरे अरे, तुझ्या बायकोने गॅलरीतून उडी मारून जीव दिलाय. काय झालं होतं काय माहीत, आम्ही सर्व झोपलेलो होतो, अचानक ती उठली आणि जाऊन तिने बाल्कनीतून सरळ खाली उडी मारली, ती आपल्यात नाही राहिली. आपल्या सासूचे ते बोलणे ऐकून समीरच्या पायाखालची जमीनच सरकली होती. आणि राघव जे काही बोलत होता ते सर्व त्याला पटलं होतं. काही वेळाने त्याने बाजूला पाहिले तर राघव आता एका पिशाच्याच्या रूपात त्याच्या गाडीत बसलेला होता. त्याचा तो भयंकर अवतार पाहून समीरची तर गाळणच उडाली होती. राघवने आपले सुळ्यासारखे दात समीरच्या गळ्यात रुतवले आणि समीरला तिथेच संपवले. काही दिवसांनी एका अमावस्येच्या रात्री एक व्यक्ती कारने माळशेज घाटातून घरी चालला असताना त्याला रस्त्यात एक इसम दिसला. 27-28 वर्षाचं वय, अंगात फॉर्मल कपडे,
त्याला बघून त्या व्यक्तीने गाडी थांबवली. तसे तो व्यक्ती गाडीत येऊन बसला. त्याने आपले नाव समीर सांगितले. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर आपण या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला भविष्यात मिळत राहतील. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. धन्यवाद.